आता बातमी धाराशिव जिल्ह्यातून। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य तथा भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे यांचा वाढदिवस 6 मार्च रोजी उमरगा तालुक्यात विविध समाज उपयोगी लोकाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात आला। सर मीच स्वतःला उमरगा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील आर्थिक दुर्बल तथा ज्यांचे माता किंवा पिता हयात नाही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे भविष्यात शिक्षणात खंड पडू शकतो किंवा अडचण उद्भवू शकते अशा जवळपास 30 होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना पदवीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी म्हणजेच शैक्षणिक पालकत्व गेल्या 3 वर्षांपूर्वी आश्लेष मोरे यांनी स्वीकारले होते। त्या सर्वांना वाढदिवसानिमित्त उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी शालेय समितीच्या अध्यक्षा शकुंतला मोरे मुख्याध्यापक पद्माकर मोरे विशाल कानेकर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। वाढदिवस कसा साजरा करणं आवश्यक आहे आज बहिणींच्या वाढदिवसानिमित्त जे सामाजिक उपक्रम विशेषतः अनाथ मुला मुलींना ते दत्तक घेऊन पालकत्व शैक्षणिक पालकत्व स्वीकारले हे याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार, मी पहिल्यांदा माझ्या वतीनं उमरगा लोहारा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य आश्लेष भैया मोरे यांच्या जन्मदिनानिमित्त मनपूर्वक सगळ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। आत्ता आपण प्रश्न विचारला की कशा पद्धतीने वाढदिवस साजरा करावा। आत्ता आपण बघितलं असेल आश्लेष भैया मोरे यांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं विशालजी कानेकर्ते मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर सर्व आमचे भारत शिक्षण संस्थेमध्ये सेवा देणारे सर्व प्राध्यापक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, या सगळ्या ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। नुसता वाढदिवस साजरा नाही तर सामाजिक उपक्रम म्हणून गेली 4 वर्ष अनाथ बालकांना या ठिकाणी त्यांच्या वर्षभराचा शैक्षणिक खर्च उचलून एक आगळा आणि वेगळा उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवला जातोय आणि हा उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। नुसतं वाढदिवसाला कुठंतरी हार तुले पेढे न घेता समाजाचं भान ठेवून सामाजिक भान ठेवून त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम राबवला जातोय, त्याबद्दल मी त्यांच्या सर्व मित्रमंडळांसुद्धा मनपूर्वक त्यांचेही आभार मानतो। आणि अशाच पद्धतीनं आपण वाढदिवस दरवर्षी साजरा करत असताना आपण सर्वांनी त्याचा सहभाग नोंदवा आणि पुन्हा एक बार आश्लेष भैया यांना या जन्मदिनाच्या मनपूर्वक हार्दिक 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 शुभेच्छा देतो। यानंतर तालुक्यातील तलमोड गावात 25-15 योजनेअंतर्गत आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विकासाभिमुख योजनेच्या माध्यमातून आणि आश्लेष शिवाजीराव मोरे यांच्या प्रयत्नातून साकारलेले अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या विविध कामांचे भूमिपूजन सोहळा आश्लेष मोरे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी गावचे सरपंच दिलीप मोरे, उपसरपंच गणेश पाटील यांच्यासह सर्व सदस्य, गावचे पोलीस पाटील पवन स्वामी, माधव शिंदे, महारुद्र स्वामी, निसार मजगले, बाबू गायकवाड, अर्जुन साळुंके, अरुण साळुंके, नामदेव मंडले, मल्लीनाथ स्वामी, विठ्ठल घोडके, सूरज जाधव, शंकर पवार यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते।
यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात रोजगार मेळावा घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष मोरे यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील पदवी प्राप्त किंवा पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुलामुलींना देशातील नामवंत फार्मा आणि बँकिंग क्षेत्राशी निगडीत कंपन्यात रोजगार मिळवून देण्यात आला. यामध्ये एकूण 150 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून त्या सर्वांची मुलाखत आणि दस्तऐवज पडताळणी करून जवळपास 45 विद्यार्थ्यांची चांगल्या हुद्द्यावर उत्तम पगारीवर निवड झाली, असे उपप्राचार्य डॉक्टर संजय अस्वले यांनी एनटीव्हीशी बोलताना सांगितले. यावेळी सर्वप्रथम महाविद्यालयाच्या समोरील सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आश्लेष मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक संजय अस्वले यांच्यासह प्राचार्य जाधव, उपप्राचार्य धनाजी थोरे आणि प्राध्यापक विनोद देवरकर यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. अनाथ विद्यार्थी आहेत ज्यांचं शिक्षण कुठेतरी खुंटतं असं त्यांना कल्पना भेटले भैयांना, त्यामुळे त्यांनी तातडीने त्या जवळपास 30 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आणि अशा पद्धतीनं ते आपलं जन्मदिन साजरा करतात. कसं वाटतं सर, एक मुख्याध्यापक म्हणून आपण काय संदेश द्याल? प्रथमतः जिल्हा परिषद हायस्कूल उमरग्याच्या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व स्टाफच्या वतीनं मी आश्लेष भैयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि एक आगळं वेगळं वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प आश्लेष भैयांनी घेतलेला आहे आणि जिल्हा परिषद हायस्कूलमधल्या 30 अनाथ विद्यार्थ्यांना 5वीपासून ते 12वीपर्यंतचं मोफत शिक्षणाची जबाबदारी पालकत्व आश्लेष भैयांनी घेतलेलं आहे. सर, 12वीपर्यंत नाही, ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण मोफत करण्याचं पालकत्व आश्लेष भैयांनी घेतलेलं आहे. हे खूप मोठं काम आहे, कारण याच्यामधून नुसतं त्या लेकराचं शिक्षण होणार नाही, पण अनाथ लेकरं आहेत. जर अर्धवट शिक्षण राहिलं असतं तर ते बालविवाह झाले असते, परंतु आश्लेष भैयानं त्या लेकरांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं एक आनंद निर्माण केलेला आहे. आणि नुसतंच पालकत्व घेतलं नाही तर त्या विद्यार्थ्याच्या बालविवाहापासून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना रोखलेला आहे, कारण आपल्या शाळेमध्ये गरीब आणि होतकरू लेकरं शिक्षण घेतात आणि अशा लेकरांना आर्थिक पद्धतीमुळे जर शिक्षण सोडावं लागत असेल तर अशा वेळेस या लेकरांना पालकत्व देणं गरजेचं आणि हीच गोष्ट आश्लेष भैयांनी ओळखली आणि 30 विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण देण्याचं काम वाढदिवसानिमित्त गेल्या 3 वर्षापासून आश्लेष भैया विद्यार्थ्यांना आर्थिक त्या अनुषंगाने आज काय कार्यक्रम राबवण्यात आले? आज आश्लेष भैयांच्या वाढदिवसानिमित्त त्या माझ्या शाळेतल्या 30 अनाथ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आणि त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आपल्या तालुक्याचे आमदार आणि आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक साहित्याची मदत केलेली आहे. आणि आश्लेष भैया मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल कानेकर सरांच्या गेल्या 3 वर्षापासून त्यांची खूप मोठी मदत आम्हाला मिळत आहे, कारण घोषणा देणं वेगळं आणि प्रत्यक्षामध्ये कृती करणं वेगळं, कारण गेल्या 3 वर्षापासून या सगळ्या लेकरांना अगदी अन्नधान्याच्या किटपासून, कोरोनाच्या काळामध्ये अन्नधान्याच्या किटपासून त्यांचे गणवेश आणि सगळ्या शैक्षणिक साहित्याचं सगळी जबाबदारी अप्रत्यक्षरित्या विशाल कानेकर सरांनीच घेतलेली आहे आणि त्यामुळे या लेकरांची सगळी जिम्मेदारी गेल्या 3 वर्षापासून आणि भविष्यामध्ये सुद्धा ते ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत ते बघत आहेत, कारण 10वीनंतर सर्व मुलं अर्थातच छत्रपती शिवाजी कॉलेजमध्येच प्रवेश घेतात आणि या लेकरांचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण पूर्ण करण्याची जिम्मेदारी जरी आश्लेष भैयांनी घेतली तरी प्रत्यक्षरित्या कानेकर सरस ती जबाबदारी घेतलेली आहे. यानंतर तालुक्यातील माडज ग्रामस्थांच्या वतीने माडज गावात आश्लेष मोरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आश्लेष मोरे यांचा गावात जंगी स्वागत करताना दिसून आले. सर्वप्रथम माडज गावच्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यानंतर माडज सोसायटीच्या कार्यालयात छोटेखानी बैठक घेऊन गावच्या विकासात्मक धोरणाबाबत यशस्वी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी सोसायटीचे चेअरमन रमेश माने, माजी सरपंच सीताराम मारेकर, सरपंचपती संतोष पाटील, माजी उपसरपंच एनडी माने, बळी गायकवाड, भारत शिक्षण संस्थेचे संचालक आरडी माने आणि अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दुपारच्या सत्रात तालुक्यातील एकुरगावाडी येथील श्री तुळजाभवानी अनाथ मतिमंद बालगृहात सर्व मतिमंद अनाथ विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
आश्लेष मोरे यांनी सर्व अनाथांना आपल्या हाताने चिकन बिर्याणी वाढत त्या अनाथांना आपुलकीने विचारपूस करताना दिसून आले. यावेळी सर्व मतिमंद मुले चिकन बिर्याणी मोठ्या आवडीने आणि मोठ्या हौसेने खाताना दिसून आले. यावेळी या बालगृहातील अनाथ बालकांनी आश्लेष मोरे यांना वाढदिवसानिमित्त स्वतः तयार केलेला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक देवा मुळजकर, आश्लेष भैया मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल कानेकर, अनिल साळुंके, नितीन कोराळे, महेश जाधव, विकास कोराळे, व्यंकट पवार, नितीन राठोड, संतोष चौधरी, यमराज ग्रुपचे अशोक मम्माळे, आश्लेष भैया मोरे मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि या अनाथ मतिमंद शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आश्लेष शिवाजीराव मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून शैक्षणिक सहकार्य केले जाते. त्याच धर्तीवर विद्यार्थ्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये ज्ञानवृद्धी व्हावी या हेतूने जिल्हा परिषद शाळा धाकटीवाडी, जिल्हा परिषद शाळा जगदाळवाडी, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तलमोड, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय तलमोड येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यानंतर सायंकाळच्या प्रहारात ग्रामपंचायत कार्यालय तलमोड, विविध कार्यकारी सोसायटी तलमोड, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय तलमोड आणि समस्त तलमोड ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली. यावेळी सरपंच उषा दिलीप मोरे, उपसरपंच गणेश पाटील, पोलीस पाटील पवन स्वामी, सोसायटी चेअरमन महारुद्र स्वामी, मुख्याध्यापक विराज मोरे, कालिदास भोसले, बालाजी मोरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन बिद्री, एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.